की महाराष्ट्राच्या राज्यपालाने हिंदीतून भाषण केलं, महाराष्ट्राचे राज्यपाल। आपल्याला आज आणि निदान आज मराठी भाषा दिन, त्या दिवशी तरी तुम्ही मराठीमध्ये वाचायचं काय? हिंदी आणि मराठीची लिपी वेगळी नाहीये। पहिले राज्यपाल नाटकता होईना पण बोलायचे मराठी, फार काळजीपूर्वक त्यांना शब्द लिहून द्यायला लागायची, कारण कुठला आकार उकार वेलांटी चुकली तर पंचायत। आता ती पंचायत काय होऊ शकते हे मी तुम्हाला सांगणार नाही। आज मराठी भाषा दिन आहे, प्रत्येकाला मराठी येते, प्रत्येकाने शब्द वापरावेत आणि शब्दाचे उलटे सुलटे अर्थ काढून बघावेत। गेली, जाऊ द्या असो, मी जास्त काय बोलणार नाही कारण बोलत राहिले तर खूप बोलण्यासारखं आहे, पण तुमचा कार्यक्रम आज आहे, चालू आहे आणि मला परत एका लग्नालाच जायचंय। तर आज एवढ्या सगळ्यांना बघून जरा चांगलं वाटलं की कारण नाहीतर काय होतं, मातोश्रीवरती सगळे लोक येत आहेत। आता मधल्या काळामध्ये सुद्धा निवडणूक आयोगाने त्यांच्या निवडणूक आयोग तर बोगसच आहे, म्हणजे त्याला निवडणूक चुना लगाव आयोग का नाही म्हणत हेच मला कळत नाही। आमचा विश्वास उडालेला आहे, आमचा विश्वास उडालेला आहे, तो निवडणूक काय चुनाव आयोग नाही, चुना लावणारा आयोग आहे, तो चुना लावणारा आयोग आहे। कारण असं कधी घडलं नव्हतं, ज्या ज्या वेळेला पक्षामध्ये अशा कोणी काही वाद झाले, अगदी रामविलास पासवानच्या पक्षात सुद्धा वाद झालेला आहे आणि तिकडे जे त्यांनी केलेलं आहे, आज किती वर्ष झाली वाद सुरू आहे, पण तो वाद सुरू असल्यानंतर त्यांनी रामविलास पासवानच्या मुलाला एक चिन्ह दिलेलं आहे आणि त्याच्या काकाला एक चिन्ह दिलेलं आहे, हे देऊन ते शांत का बसलेत? कारण दोन्ही गट हे भाजपासोबत आहेत, हे दोन्ही भाजपसोबत। म्हणजे तुमच्या सोयीनी जर का सगळं करणार असाल तर ही हुकुमशाही देशामध्ये सुद्धा आता एकजूट व्हायला लागलेली आहे। परवा केजरीवाल येऊन गेले, त्याच्या आधी ममता बॅनर्जींचा फोन होता, नितीश कुमारांचा फोन होता, आणखीन येत आहेत। कारण जे मी म्हटलंय ते आता सगळ्यांना पटायला लागले की जर आता आपले डोळे उघडले नाहीत तर 2024 ची लोकसभेची निवडणूक ही कदाचित या देशातली शेवटची निवडणूक असेल। आपल्याला ठरवायचंय, कारण कपिल सिब्बल जे बोलले फार महत्वाचं बोलले, कपिल सिब्बलने ते सगळ्यांनी तुम्ही बघितलं असाल, ते म्हणाले मी इकडे